नमस्कार, आज आपण श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील 11व्या भागातील 11व्या लेखाचं वाचन करणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे युग। प्रत्येक युगाचा एक ठराविक काळ असतो। आज आपण कलियुगात जगतो। पूर्वी सत्ययुग होतं असं आपण मानतो। मनुष्य जितका अधिक प्रगतीच्या व स्वातंत्र्याच्या जवळ पोहोचू लागतो, तसतशी त्याची जगण्याची धारणा आणि संकल्पना बदलू लागते। यथा राजा तथा प्रजा असं प्रत्येक युगाच्या संदर्भात अनुमान लावलं जातं आणि ते सत्य देखील असतं। रामायण काळात सत्ययुग होतं असं आपण मानतो। त्याला आधार म्हणजे स्वतः राम हा जनतेचा राजा होता व तो शब्दाचा पक्का होता, वचनाचा बांधील होता। जे काही बोलायचा त्यानुसारच तो आचरण करायचा। त्यामुळे त्याची प्रजा सुखी होती, समाधानी सुरक्षित होती। रामाची किंवा त्याच्या पित्याची ही परंपराच होती की प्राण जाय पण वचन ना जाय। आज आपण ज्या युगात जगतो तिथे राम तर नाहीच, परंतु दिलेला शब्द पाळणारी माणसं देखील आता इथं बघायला मिळत नाही। क्वचित कुणीतरी आपल्या शब्दाप्रमाणे आचरण करतो। अधिकात अधिक लोक शब्दांना सतत वेशीला टांगतात, सतत पलटी खाताना दिसून येतात। त्यालाच आपण आज कलियुग म्हणतो। काळाच्या ओघात शासन यंत्रणा बदलत जातात। जनतेला सुखी आणि समाधानी करण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी शासन यंत्रणा असते। शासन यंत्रणेपेक्षा कुठलाही मंत्री अधिक मोठा नसतो। राजेशाहीमध्ये जनतेपेक्षा राजा कधीच मोठा नसतो। लोकांनी आपल्या इच्छेने यांना शासन यंत्रणेत बसवलेलं असतं। त्यासाठी कष्टकरी मेहनती लोक आपल्या श्रमांच्या कमाईतून भर करत असतात। जनता व ती देत असलेला कर हा शासन यंत्रणेचा खरा कणा आहे, त्यानेच शासनाच्या तिजोऱ्या भरतात। परंतु सत्तेवर येणारे मंत्री, सत्तेत काम करणारे नोकर जेव्हा या सरकारी तिजोऱ्यांवर डोळा ठेवून काम करू लागतात, तेव्हा शासन यंत्रणा किती कायद्याच्या लिखित स्वरूपात घटनेत बांधलेली असू द्या, हे लोक त्या सर्व कायद्यांना पायदळी तुडवून आपला स्वार्थ साधू लागतात। राजकारण हे समाजकारण न राहता ते व्यक्तिगत उदरनिर्वाहाचं साधन बनून जातं आणि मग कायदे फक्त ग्रंथातच बंदिस्त राहतात। कुणीच अगदी नियमांवर बोट ठेवून राजकारण करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही। यातून मग सुरक्षितता, जनतेतील संतुलन, समानता सारच बिघडून जातं। ठराविक लोक आपलं वर्चस्व या ना त्या मार्गाने प्रस्थापित करून अल्पसंख्याकांना वेठीस धरू लागतात। त्यांचं मानसिक शारीरिक पतन करायला प्रवृत्त होतात। आपल्याकडं अल्पसंख्याक या शब्दाची देखील निराळीच व्याख्या जनतेने गृहीत धरली आहे। ज्यांना काम करून पोटं भरायची नाहीत आणि केवळ सरकारी अनुदानांवर घरं चालवायची आहेत, सुखसुविधा मिळवायच्या आहेत, ते स्वतःला अल्पसंख्याकांमध्ये जबरदस्तीने बसवण्याचा अट्टहास करत आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने ते अन्नालाही महाग आहेत, जे दिवस रात्र राबत आहेत। त्यांना या शासन यंत्रणेकडून ज्या सवलती पोहोचायला पाहिजेत त्या तिथपर्यंत पोहोचण्याचे मार्ग या ऐदी लोकांनी बंदच करून टाकले आहेत। कायदे या गोरगरिबांसाठी त्यांच्या नावावर तयार करायचे, त्यांच्या नावावर योजना बनवायच्या आणि मध्येच या ऐतखाऊ लोकांनी त्या लाटायच्या, असा सारा शासन यंत्रणेचा बट्ट्याबोळ करायचं काम आता जो तो करत आहे। एकदा सरकारी नोकरीत एखाद्या पदावर विराजमान झालं की आयुष्यभर काहीही न करता पोटा पाण्याची सोय झाली, हा संकेत सर्वच जनतेच्या बाबतीत आता पक्का ठरून गेला आहे। त्यामुळे सरकारी पद आणि नोकरी मिळवण्यासाठी मनुष्य एकतर हट्टाला पेटतो आणि काहीही करून तेही नाहीच जमलं तर मग अल्पसंख्याकांमध्ये विराजमान होऊन सरकारी अनुदानावर जगण्याचा अट्टहास सुरू होतो। मनुष्याचं कष्ट करून स्वाभिमानाने जगण्याचं ध्येयच इथं खुरटून गेलं आहे, बोथट होऊन गेलं आहे। त्यामुळे माणसं आता बेईमानीच्या गोष्टी राज रोज करायला लागली आहेत, त्यात सभ्यता शोधायला लागली आहेत। एखादा सर्वसामान्य मनुष्य जर कष्ट करून नीतिमत्तेने जगत असेल तर त्याला आता त्याच्या आसपासचे आजूबाजूचे लोक वेड्यात काढू लागले आहेत। तो जर तसा वागत असेल तर त्याचं वागणं मूर्खपणाचं ठरवू लागले आहेत। नीतिमत्तेचं सभ्यतेचं कुणाचं भलं झालं आहे हे आता लोकांच्या तोंडून राजरोसपणे ऐकायला मिळत आहे। सर्वाधिक जनता जेव्हा या अनितीची भलावण करू लागते, त्यानुसार वागण्याचा जगण्याचा प्रयत्न करू लागते, तेव्हा खरोखरच कलियुग आल्याची जाणीव व्हायला लागते। गल्लोगल्ली मंदिरं बांधणारे, देवदेवतांचे उत्सव साजरे करणारे, घरात देवघर बनवणारे,
निरनिराळ्या देवतांचे व नेत्यांचे फोटो घरात लावणारे लोक त्यांची सतत पूजा अर्चा करताना त्यांचे गुणगान गाताना थकत नाहीत, परंतु व्यवहाराने जगण्याची वेळ आली की या देवतांनी या नेत्यांनी जो सत्याचा मार्ग व्यतीत केला तो सत्याचा मार्ग विसरून हे लोक अगदी रक्तात भिनल्याप्रमाणे इतरांची फसवणूक करू लागतात, तेव्हा यांच्या चेहऱ्यावरची रेषा देखील बदलत नाही। एवढ्या तेवढ्या गोष्टीत एकमेकांना फसवताना इतका बेमालूम मुखवटा हे लोक आपल्या चेहऱ्यावर धारण करतात तेव्हा कळतं की आता खरोखरीच कलियुग आलं आहे। असे विचार, असे भाव, असं वर्तन जर आपल्यात असेल तर आपल्याला कुठल्याच मंदिरात जाण्याचा काही एक अधिकार नाही, ती आपली लायकीच नाही हे मनुष्यानं स्वतः होऊन ओळखून घ्यावं। त्यासाठी त्याला असभ्यतेची कुणी जाणीव करून द्यायची आवश्यकताच पडू नये। जर आपली सभ्य जगण्याची पात्रताच नाही, लायकीच नाही, तर आपण घरात देखील देव्हारा, देवदेवतांचे फोटो, जनतेसाठी जीवनाची बाजी लावून जगलेल्या नेत्यांचे फोटो लावू नयेत, तो त्यांचा उघड उघड अपमान आहे, निंदा आहे। सार्वजनिक उत्सव करताना त्या देवतांची नेत्यांची हल्ली लोक त्यांच्या नावावर जी विडंबना विटंबना करतात ती तर अत्यंत निंदास्पद आहे। आपण काय लोकांची देवतेची अशी सार्वजनिक पूजा अर्चा करतो, आपण काय महान नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो हे जाणून न घेताच अंगात वारं आल्याप्रमाणे तारखा आल्या की आपल्याला काहीतरी स्टंट बदल हवा म्हणून या आपण उत्सवांच्या मागे लागतो। हे कितपत बरोबर आहे याचं मूल्यमापन ज्याने त्याने अगोदर करावं आणि नंतर त्या उत्सवामध्ये उतरावं। परंतु ज्या देवतांचा उत्सव करतो, ज्या नेत्यांच्या जयंत्या करतो, त्यांचं कार्यकर्तृत्व देखील माहीत नाही, फक्त तिथं गाणी वाजवायला, त्या गाण्यांच्या तालावर नाचायला, थोडक्यात धिंगाणा करायला मिळतो, म्हणून जर तुम्ही या जयंत्या आणि उत्सव साजरे करत असाल, लोकांवर छाप पाडण्यासाठी जर ते करत असाल, तर का त्या दैवतांची दैवी पुरुषांचा राजरोस अपमान करता? त्यापेक्षा तो दिवस समाजकार्यासाठी अगदी जमलंच नाही तर स्वहितासाठी का होईना खर्च करा, तीच त्या देवतांना त्या नेत्यांना खरी आदरांजली ठरू शकते। परंतु कामचुकारपणा करून त्यांच्या नावावर मौज मजा धिंगाणा करणं म्हणजे उत्सव होत नाही आणि जयंती देखील होत नाही। आजच्या युगात आपण जे आपल्यावर संस्कार करून घेऊ तेच संस्कार उद्या पुढच्या पिढीवर आपल्या वतीनं आपल्या मार्फत पुढील युगात संक्रमित होणार आहेत। आज जर आपण शब्दाला जागत असू तरच उद्या आपले वारस शब्दाला जागणार आहेत। आज आपण त्यांच्याशी इमानदारीने वागू तरच उद्या ते आपल्याशी इमानदारीने वागणार आहेत। जशास तसं टिट फॉर टॅट हा नियम निव्वळ निसर्गालाच लागू नाही तर तो मनुष्याला देखील लागू आहे। आज जसे कराल, जसे वागाल, उद्या तसंच माप तुमच्या पदरात पडणार आहे। तुम्ही आज जसं वागता तसंच उद्या लोक तुमच्याशी वागणार आहेत। जशास तसं हा नियम उशिरा का होईना प्रत्येक बाबतीत प्रत्येक घटकालाच लागू होतो। म्हणून आज तुम्ही सभ्य वागलात तरच तुमच्याशी उद्या इतर लोक सभ्यतेने वागू शकतील। आज तुम्ही बेईमान झालात तर उद्या तुमच्याशी लोक तसेच बेईमान वागायला लागतील। तेव्हा मग तुम्ही वाईट वाटून घेण्याचं नाराज होण्याचं काही कारण नाही, कारण पूर्वी तुम्ही जे पेरून ठेवलं होतं तेच आज तुमच्या समोर उगवून आलेलं असतं। वेगळं काही तुमच्या पुढ्यात उगवेल या भ्रमात तुम्ही कधीच राहू नका। आंब्याची बी लावाल तर जमिनीतून आंब्याचं झाड उगवतं, तिथं लिंबाचं झाड उगवत नाही। स्वभावाचा, मनाचा, वक्तव्याचा देखील हाच एकमात्र गुणधर्म आहे। तुम्ही जेव्हा इतरांशी मनापासून सरळ बुद्धीने विश्वासाने वागू लागता तेव्हाच तुमच्याकडे इतरांकडूनही तशीच प्रतिक्रिया येत राहते। आज तुम्ही एखाद्या किरकोळ फायद्यासाठी कुणाची फसवणूक करायला जाल, परंतु तुमचं हे संचित तुमच्या खात्यावर जमा होऊन उद्या कुणीतरी तुमची अशी फसवणूक करेल की मग तुम्ही तुमच्या आयुष्यात पुन्हा उठायच्याही लायकीचे राहणार नाही। मग तुम्हाला कुणाकडे तक्रार करायची ही संधी मिळणार नाही। हाच सत्ययुग आणि कलियुगातल्या मनुष्याच्या मनातला खरा फरक आहे। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या स्वराक्षर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।